जय शिवराय। शासनाचा आदेश काल व्हॉट्सअपला, फेसबुकला, टीव्हीला शासन सांगते की दुकानं चालू करा, काही भागातली चालू होणार, कोणत्या भागातली चालू होणार नाही, परंतु त्यामध्ये खूप संदिग्धता आहे। कोणत्याही स्वरूपाची संपूर्णपणे पूर्णपणे गाईडलाईन आल्याशिवाय नारायणगावातील सगळ्या व्यापारी बंधूंना विनंती करतो की पुढची गाईडलाईन आल्याशिवाय आपण कोणीही दुकान उघडू नये। आजपर्यंत जसं सहकार्य केलंय त्याच पद्धतीचं सहकार्य आपण इथून पुढेही ग्रामपंचायत प्रशासनाला करावं ही विनंती करत असताना, खरं तर आजच्या परिस्थितीमध्ये सगळ्यात जास्त काळजी घेण्याची आजची गरज आहे। पुणे मुंबई आपण पाहतोय की किती स्पीडनी आणि भराभर वाढते। त्याचबरोबर सरकारने जाहीर केलंय की 3 तारखेनंतर गावाकडे जायला मुभा, परंतु ती गावाकडे जायला फक्त मजूर लोकांना मुभा आहे हे लक्षात न घेता बरेचसे लोक यायचा प्रयत्न सुद्धा करत आहेत। काही चोरवाटेने येतात, काही आडवाटेने येतात, आणि खरं तर अशासाठी आत्ता खरं तर काळजी घ्यायची जास्त गरज आहे। आणि त्यामुळं आपण जोपर्यंत पुढची गाईडलाईन ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपल्याला येत नाही तोपर्यंत आपण दिलेलं सहकार्य, आतापर्यंत जसं सहकार्य दिलं त्याच पद्धतीचं सहकार्य आपण इथून पुढे करा। अत्यावश्यक सेवा सोडून कोणतीच दुकानं आत्ता चालू नाही केली पाहिजे। अत्यावश्यक सेवेला सुद्धा त्यांनी जे आपण निर्धारित वेळ जी ठरवून दिली आहे त्या निर्धारित वेळेतच धंदा करायचा। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।